प्रतिद्वंदी अपराधी की हत्या करने के लिए यूपी से कट्टा माउसर और कारतूस खरीदकर लौटा एमटी तस्कर के अंतर्राज्यीय रैकेट का सदस्य क्राइम ब्रांच के हत्थे चढ़ा है। एनडीपीएस सेल ने वाठोड़ा थाने में कथित भाभी के घर पर छुपे हुए इस अपराधी को गिरफ्तार किया है। आरोपी शेख अतीक शेख लतीफ उम्र 31 साल शांतिनगर घाट चौक बताया जा रहा है। गौरतलब है कि एनडीपीएस सेल ने 16 जून को पाशवाड़ी में इस रैकेट के सदस्य अजरुद्दीन रहीमुद्दीन काजी उम्र 37 साल महेंद्रनगर निवासी, इरफान अहमद उम्र 21 साल टिमकी निवासी, नदीम नसीम खान उम्र 24 साल शांतिनगर निवासी तथा सैयद सोहेल अली उर्फ शिपू उम्र 32 साल नई बस्ती टेका निवासी को गिरफ्तार कर उनसे 31 लाख रुपए की एमडी बरामद की थी। जांच के दौरान शेख एफाज शेख, अकरम उर्फ सोनू उम्र 23 साल हरपुर उम्र रोड निवासी तथा मोहम्मद महफूज मोहम्मद इकबाल शेख उम्र 33 साल एकता चौक ताजाबाद निवासी को गिरफ्तार किया था। इस रैकेट का सूत्रधार जुबेर अफसर शेख शिवडी मुंबई निवासी, सानू सलामुद्दीन काजी अमरावती निवासी और शेख अतीक फरार हो गए थे। जुबेर हर हफ्ते शहर में 50 लाख से अधिक की एमटी भेजता था। अजरुद्दीन उसका कुरियन मैन था। वह मुंबई में जुबेर से एमटी लेकर नागपुर में डिलीवरी देता था। जुबेर डिलीवरी के वक्त ही अजरुद्दीन को ग्राहक की लोकेशन पर भेजता था। अजरुद्दीन को रंगे हाथ पकड़ने की बात ही एनडीपीएस जुबेर के जुड़े दूसरे आरोपियों तक पहुंची थी। एनडीपीएस सेल को फरार अतीक की बड़ी योजना को अंजाम देने की तैयारी में होने की भनक लगी और उसके वाठोड़ा में एक महिला के घर पर छुपे होने का पता चला। पीआई गजानन गुल्लाने के मार्गदर्शन में पुलिस टीम ने गुरुवार की रात दबिश देकर अतीक को दबोच लिया। उसके पास कट्टा माउसर और 13 कारतूस मिले हैं। इतने हथियार देखकर पुलिस भी चकरा गई। पूछताछ करने पर अतीक ने प्रतिद्वंदी कुख्यात अपराधी रमू की हत्या करने के लिए हथियार लाने का बताया। वह हथियार लेने के लिए उत्तर प्रदेश बहराइच गया था। वहां रायलसवान उर्फ सलमान खान नामक अपराधी से हथियार खरीदने के बाद 15 जुलाई को नागपुर लौटाया और इसके बाद से कथित भाभी के घर पर छिपा था। अतीक ने 1.5 साल पहले साथियों की मदद से रमू के भाई तन्नू की नागपुर से अफवाह करके भंडारा के लाखनी में हत्या कर दी थी। भाई की हत्या का बदला लिए जाने का खतरा भागकर वह रमू की हत्या करना चाहता था। इसके लिए उसने पहले भी कट्टा कारतूस खरीदा था और इस वक्त भी वह पुलिस के हाथ लग गया था। वह बहराइच से लौटने के बाद से रमू की गतिविधियां पता कर रहा था। उसके शांतिनगर में भी कई गुर्गे थे। उसकी योजना में सफल होने पर शांतिनगर पुलिस को फजीहत का सामना करना पड़ता। सूत्रधार जुबेर के मिलने के बाद ही रैकेट की सच्चाई सामने आ सकती है। पुलिस मध्ये ज्या दिवसापासून आपण सी पी साहेबांनी चार्ज घेतलेला आहे तेव्हापासून आपण नशामुक्त नागपूरचे दृष्टिकोन कोणातून बरेचसे आता कार्य करतो। आता या अनुषंगाने आपण एक 5 पॉलीमध्ये 569/24 एक गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। त्याच्यामध्ये आपल्याला 306 ग्राम एमडी त्यावेळेस सापडलेली होती। आता त्या केसमध्ये आपण 9 आरोपी निष्पन्न केलेले होते आणि 6 आरोपी आतापर्यंत अटक केलेले होते। त्याच्यामध्ये जो 7वा आरोपी आहे त्याचं नाव आहे शेख अतीक शेख लतीफ। त्याचे आपण शोध घेत होते त्यावेळेस ते आपल्याला अटक झालेला नव्हता। आता काल आपल्याकडे माहिती आलेली होती ते आरोपी वाठोड्याची हद्दीमध्ये किरायतून घरमध्ये आहे। तर आमची टीम तिकडे गेली आणि त्याच्यामध्ये आपल्याला 2 गावठी कट्टे म्हणजे 1 गावठी पिस्टल आणि 1 गावठी कट्टा तिकडे आपल्याकडून जप्त झाला। आणि त्याच्यानंतर आपल्याला असा लक्षात आला की हा आरोपीने भंडारामध्ये पण एक मर्डर केलेला होता आणि त्याचे भाऊकडे त्यांना धोका होता म्हणून ते बहराइच यूपीवरून ते 2 कट्टे घेऊन आलेले होते। तसेच आतापर्यंत पण एनडीपीएसला कम करायलासाठी बरेचसे प्रयत्न केलेले आहेत। मागचे 6 महिन्यामध्ये आपण जवळजवळ गांजेचे 54 लाख जप्ती केलेली आणि त्याच्यामध्ये 51 आरोपी अटक केलेले आहेत। टोटल 42 केसेस दाखल केलेले आहेत। तसेच एमडीच्या अनुषंगाने आपण 27 केसेस दाखल केलेले आहे आणि जवळजवळ 2 करोड 18 लाखच्या मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आणि 55 आरोपी अटक केलेले आहे। तसेच डोडाचे पण आपण 2 आरोपी अटक केलेले आहे आणि जवळजवळ 10,54,000 मुद्देमाल जप्त केलेले आहे आणि पिणेचे म्हणजे कन्झम्पशनचे पण बरेचसे केसेस केले आहेत। तसेच आता आपले सी पी साहेबांचे बरेचसे कॉलेज आणि शाळामध्ये वेळोवेळी प्रोग्राम्स असते आणि त्याच्यामध्ये मुख्य थीम आहे आपली ट्रॅफिक इन्फोर्समेंट आणि नशामुक्त कसे आपण करूया। इनफॅक्ट 26 जूनला ज्यावेळेस आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधक दिवस असते त्यावेळेस आपण एक बराचसा मोठा कार्यक्रम केलेला होता। त्याच्यामध्ये आपण एक स्कूल स्लोगन कॉम्पिटिशन पण केलेला होता आणि एक स्लोगन ज्याच्यामध्ये आपण ज्यांना प्राईज दिलेला होता ते होता एकत्रित येऊया आणि नशामुक्त नागपूर घडवूया। तर त्याच पद्धतीचे आपले कार्यक्रम चालू आहे आणि आपला फक्त तेवढेही सगळ्यांना सूचना आहे किंवा विनंती आहे की ड्रग इज अ सोशल इश्यू
आणि त्याच्या आपल्याला जो काय कन्झप्शन करतात ते आपला दुश्मन नाही आहे. आपण त्याच्या जो सोर्स आहे ड्रगचा त्याचे पण आपण कारवाई करतो. तसेच कसे आपण त्यांना वेळोवेळी वेगळी संस्थाच्या मार्फतीने त्यांना नशामुक्ती करू शकतो. बरीचशी नागपूरमध्ये संस्था आहे, अल्कोहोलिक अनॉनिमस असू द्या, तसेच अजून पण ऑर्गनायझेशन्स आहेत जे नशामुक्तीचे मार्फत काम करतात. तर आपल्या सर्वांना विनंती आहे की डोंट ट्रीट अ विक्टिम ॲज अ क्रिमिनल. ही शुड बी ट्रीटेड विथ सिम्पथी. आणि ते फॅमिलियल सपोर्ट, सोसायटल सपोर्ट जे एकत्रित मिळूनही आपण त्याच्यामध्ये नशामुक्तीचे अनुषंगाने आपण वाढू शकतो. आणि हा जनजागृती आपण स्कूल्स कॉलेजेसमध्ये पण करतात आता. आणि तसेच आपले जो भरोसा सेलमध्ये जो दामिनी पथक आहे, आपण जो कॉर्नर मिटिंग्स घेतात त्याच्यामध्ये पण वेळोवेळी आपण हा सूचना सर्वांना देतो. आणि माझी फक्त येई शेवटची लाईन आहे की टुगेदर वी कॅन अँड वी विल मेक अ डिफरन्स. कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ मनीष डेम्बिक की रिपोर्ट. 125 वर्षों से महर्षि कर्वे स्त्री शिक्षण संस्था पुणे द्वारा संचालित कमिंस कॉलेज ऑफ इंजीनियरिंग फॉर वुमेन नागपुर एकमात्र इंडस्ट्री सहायक कॉलेज, सर्वाधिक कोर प्लेसमेंट, 100% इंटर्नशिप, सैनिटाइज्ड हॉस्टल और हाइजीनिक मेस सुविधा, बस सुविधा, स्कॉलरशिप. आज ही प्रवेश ले कमिंस. ब्रांच कुठलीही असो, माझी निवड कमिंस नागपुर.